नमस्कार मैत्रिणींनो, मी सुधा ताई, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि मी आज तुम्हाला आपला कटोरी ब्लाउज चार्टची पूर्ण सविस्तरपणे माहिती सांगणार आहे। साईज, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, आणि हा अतिशय महत्वाचा आपला व्हिडिओ आहे। आणि बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ आपला बनवायचा मागे पडलेला आहे, तरी मी आज पूर्ण मनापासून व्हिडिओ दाखवते। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ह्या डब्यामध्ये पूर्ण साईज 28 पासून 48 पर्यंत साईज आहेत। आणि ह्या डब्यामध्ये पूर्ण साईजचे गळा रुंदी आहेत। पुन्हा ह्या डब्यामध्ये शोल्डरचे पूर्ण साईजचे शोल्डर किती ठेवायचे ते आहेत। आणि ह्या डब्यामध्ये पूर्ण साईजचे मोंडा किती ठेवायचा हा आहे। आता मी तुम्हाला 28 साईजची पूर्ण माहिती देते। 28 साईजचा चौथा भाग 7 इंच येतो आणि आपल्याला त्यामध्ये 1.5 इंच मिसळायचा आहे। मी ह्या पेपरवर पूर्ण तुम्हाला माहिती देते। 28 चा गळा रुंदी इथे 2.25 आहे। 2.25 हे झाले 2.25। आणि इथे शोल्डर आहे 5 इंच। 28 साईजचं शोल्डर आहे 5 इंच। आणि तुम्हाला ह्या पूर्ण पट्टीची पण माहिती देते। हे आपल्याला आता इथून धरून हे 10 इंच अपस्तर हे पूर्ण इंच आहेत। तर इंचाच्या रेषा हे पूर्ण जे मोठ्या रेषा आहेत ते इंच आहेत। इथं 1 इंच, इथं 2, इथं 3 हे मोठ्या रेषा हे इंच आहेत। इथं 4, 5, 6, 7, 8 आता तुम्हाला सांगते 1.5 इंच। 1.5 इंच म्हणजे त्याच्यापेक्षा जरा छोटी रेष, 1.5 1 च्या पुढे 3 लाईनी म्हणजे इथं 1.5 इंच। आणि इथे 2.5 इंच हे त्याच्यापेक्षा जे छोटी आहे 2.5 इंच। आणि हे 3.5 आणि हे 4.5। आणि आता राहिलं किती 2.25। 2.25 म्हणजे आता 1.5 समजा 1.5 1 च्या पुढे 2 लाईनी हे त्याच्यापेक्षा जरा लहान लाईन आहे। हे 1 च्या पुढे 2 लाईनी म्हणजे हे 1.5 इंच। आणि 2 च्या पुढे हे 2 लाईन हे 2.25। आणि 3 च्या पुढे हे 2 लाईन 2.25। आणि 4 च्या पुढे हे 2 लाईन 2.25। आता किती, आता 1.25 किंवा 1.25 हे बघू। 1.25 म्हणजे 1.5 च्या पुढे हे 2 लाईनी म्हणजे 2 च्या आलाडल्या हे 2 लाईनी 1.25। आणि 1.75 म्हणजे 2.5 च्या पुढे हे 2 लाईनी म्हणजे 1.75। आणि 1.75 म्हणजे 4 च्या आलाडल्या हे 3.5 च्या पुढच्या 2 लाईनी म्हणजे हे 1.75। आता हे झाली आपली इंच पट्टीची माहिती। आता आपणाला आता उदाहरणात आपली 28 साईज बघूत आपण। 28 चा चौथा भाग 7 इंच आपल्याला 1.5 इंच मिसळायचा आहे। 28 चा चौथा भाग 7 इंच प्लस 7 इंचाची चौथा भाग 7 इंच मध्ये 1.5 इंच मिसळ, 8.5 इंचाची घडी आणि हे 1.5 इंच आपल्या फिटिंग मध्ये जाते। आणि जर तुम्हाला जर ब्लाउज थोडक्यात बसवायचं झालं, कपडा जर कमी असला तर मी इथे 1 इंच पण मिसळल्याने चालते। आणि शोल्डर ठेवताना समजा हे मोंडा ठेवताना आपण इथे किती 5 इंचावर ठेवलो। आता 28 चा मोंडा 5 इंच आहे। तुम्ही इथे जर चुकून किंवा कमी होईल म्हणजे जर तुम्ही इथे 5.5 ठेवलो, समजा 5.5 ठेवलो इथं 5.5 ठेवलं, थोडं अधिक कुणी लागत असलं तर आपल्याला डबल इथून कट करून घेता येते, वाढून घेता येते भाई बशिताने। आणि जर तुम्ही 5.5 ठेवलो 5 च्या जागी
तर आपल्याला इथं काहीच करता येत नाही, हा भाग मोठा होऊन जातो मुंड्याचा। त्याकरता 5 इंच ठेवा, जर वाढून लागत असलं तर पुन्हा आपण भाई बसताना इथं कट करता येते, हे लक्षात ठेवा। आता हे आपलं 28 साईज झालं। आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे। आता इथे साईज मध्ये 30 इंच छातीचा गळा रुंदी इथे 2.25, इथे आपल्याला, तुम्हाला 2.25 जर कळत नसेल, 2.25 या अक्षरात झालं, आणि इथं लिहून पण दिलेलं आहे 2.25 अक्षरामध्ये तुम्हाला समजावं म्हणून। आणि आता 30 इंच साईज इथे गळा रुंदी 2.25 आहे, आणि 28 पण 2.25 आहे, आणि शोल्डर 5 इंच, आणि मोंडा 5.5। इथं मोंडा वाढला, आता 30 साईज आले की मोंडा वाढला 5.5 मोंडा। आता किती आपली 32 साईज ची गळा रुंदी इथे 2.25, इथं अक्षरात पण लिहिली 2.25 तुम्हाला समजावून 2.25, आणि शोल्डर 5.5 शोल्डर 5.25 हे झालं शोल्डर 5.25, आणि मोंडा 5.50 हा झाला मोंडा। आता 34 साईज, इथे 34 साईज आली, 34 ची गळा रुंदी 2.25, शोल्डर 5.5, आणि मोंडा 5.25, इथं 5 इंचानं वाढला। आता अगोदर 5.5, आता 5 इंचानं इथं 5.25 मोंडा ठेवायचं। तुम्ही जर 6 ठेवलो तर तुम्हाला नंतर काय करता येणार, त्याकरता 5.25 ठेवा। कमी झालं तर पुन्हा कट करून घेता येते भाई लावते वेळेस, पण जास्त आधी कोणी ठेवायचं नाही। आता 36 इंच साईजला गळा रुंदी 2.5, इथं गळा रुंदी वाढली। आता 34 पस्तर 2.25, 36 पासून गळा रुंदी वाढली, इथे 2.5 म्हणजे 2.50 हे 2.5 झाले तुम्हाला समजा म्हणून, इथं 2.5 इंच अक्षरात लिहिलेलं आहे, आणि शोल्डर 5.5 आणि मोंडा 5.25। आता इथं साईज आली 38 साईज गळा रुंदी 2.50 इथं 2.5 अक्षरात पण लिहिले तुम्हाला समजून जावा म्हणून, शोल्डर 5.5 आणि मोंडा 6। आता इथं साईज आली 40 इंच, 40 इंच साईजला गळा रुंदी 2.5 आणि शोल्डर 5.5 आणि मोंडा 6, इथे मोंडा 5 इंचानं वाढला, आधी 5.25 आणि 5 इंच वाढले तर 6। आता आपली कोणती 42 साईज राहिली, 42 ला गळा रुंदी 2.5, शोल्डर 5.5 आणि मोंडा 2.25, इथं मोंडा वाढला म्हणजे 6.5 इंचानं मोंडा वाढला। आता राहिली साईज 44 ची गळा रुंदी 2.75, इथे आता गळा रुंदी वाढली आपली, 42 पस्तर 2.5 इथे गळा रुंदी वाढली 2.5 इंचानं, इथे 2.75 म्हणजे 2.75 ही 2.75 गळा रुंदी झाली 42 ची, 2.75 इथं अक्षरात लिहिले हे बघा 2.75, आणि शोल्डर 2.65 इथं 2.5 इंचानं शोल्डर वाढलं बघा 5.75 म्हणजे इथं साईज वाढली 44, शोल्डर पण वाढलं 2.65 आणि मोंडा 2.25, इथं मोंडा वाढला 2.5 इंचानं। इथं राहिली 46 साईज ला गळा रुंदी 2.75 अक्षरात पण लिहिले समजावं म्हणून, आणि शोल्डर 2.65 इथे 2.5 इंचानं शोल्डर पण वाढलं, आणि मोंडा 6.5 इथे मोंडा वाढला, अगोदर 2.25 आता इथे मोंडा वाढला 6.5 म्हणजे 2.5 इंचानं मोंडा वाढला। आता राहिली 48 इंच साईज गळा रुंदी 2.75, शोल्डर 2.65 आणि मुंडा 6.5। आता तुम्हाला आणखीन दुसरी एक साईज 28, आता आपल्याला 29, आता इथे 29 किंवा 31 किंवा 33 35 असं इथे माप द्यायला नाही, त्यामुळे 29 जर छाती असली तर आपल्याला 30 इंचाचं पूर्ण माप घ्यायचं आहे 30 इंचाचं, आणि 31 असली 31 ठिकाणी तुम्हाला इथं 32 इंचाचं पूर्ण माप घ्यायचं आहे 32 इंचाचं, आणि 34 जागी इथं 33 इंच छाती असली, कोण्या बायाची 33 इंचाला हे 34 इंचाचं पूर्ण माप घ्यायचं, आणि 35 आता इथं 36 आहे 36 जागी आपल्याला 35 इंच छाती निघाली, 35 ला पूर्ण माप 36 चा घ्यायचं, आणि इथं 38 तर आपल्याला आता 37 छाती आली, 37 ला पूर्ण 38 चा माप घ्यायचा,
आणि 39 39 च्या जागी 40 चा माप घ्यायचा आणि 41 च्या जागी 42 चा आणि 43 च्या जागी 44 चा हे चालते. आणि आता आपल्याला छोट्या मुलीचं ब्लाऊज, आता इथं 28 इंच साईज, 27 चं किंवा 25 चं, 27 ला गळा रुंदी 2 इंच येते, 27 ला 25 ला, आणि शोल्डर 4.5 येते आणि मुंडा 4.5 येते. हे पण छोट्या मुलीचं ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवीन. आणि एक महत्त्वाचं सांगते, आता हे गळा रुंदी घेतलो, गळा रुंदी घेताना आपलं मापाचं ब्लाऊज जवळ ठेवायचं, मापाचं ब्लाऊज जवळ ठेवून हे असे अशा प्रकारे तुम्ही लावून बघायचं शोल्डर. आता गळ्यापासून बरोबर धरून इथं अर्धा इंच पुढे आहे का इथं बघायचं, अर्धा इंच म्हणजे तुम्हाला समजून जाईल. हे पूर्ण चार्ट मी तयार करून दाखवले पूर्ण साईजचा आणि हा माझा व्हिडिओ खूप महत्वाचा होता. आणि तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा पूर्ण लिहून ठेवा तुमच्यापाशी. मी ह्याच पद्धतीने ब्लाऊज कट करते पूर्ण. आता माझी पद्धत हेच आहे, साईज गळा रुंदी किती ठेवायचं शोल्डर हे ह्या पद्धतीनेच मी ब्लाऊज कट करते, परफेक्ट येऊन जातो. त्याकरता तुम्ही हा चार्ट पूर्ण लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा, लाईक करा, सबस्क्राईब.